नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सुप्रभात। अन अकॅडमीच्या विजयश्री 2020 या 50 दिवसाच्या अभ्यास मालिकेमध्ये आपलं मी गणेश खराडे सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की आपलं हे चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। विद्यार्थी मित्र हो, आपला इतिहासाचा प्रवास हा सुरू झाला आहे आणि या इतिहासाच्या प्रवासामध्ये आपण समाजसुधारक हे सुद्धा पाहत आहोत। त्यांना सांगायचे मेसेज तर त्या प्रवासामध्ये आपण आत्तापर्यंत सामाजिक सुधारणा चळवळीची पार्श्वभूमी पाहिली होती। आजपर्यंत समाज सुधारणा चळवळी ज्या घडून आलेल्या आहे भारतीय इतिहासामध्ये आणि त्या सुधारणेसाठी ज्या ज्या विचारवंत महंतांनी प्रयत्न केलेले आहे हा त्यांच्या प्रयत्नांचा इतिहास आहे आणि म्हणून आपण इतिहासाचं अवलोकन करत असताना या महान विभूतींना विसरता कामा नये, कारण या महान विभूतींच्याच प्रयत्नांनं हा आधुनिक महाराष्ट्र घडलेला आहे। भारत ही नररत्नांची खाण आहे आणि या खाणीमध्ये अनेक नररत्न जन्माला येऊन गेले। त्याच्यामध्ये राष्ट्रीय नेते असतील, समाजसुधारक असतील, विचारवंत असतील। आपणाला अभ्यास करताना या सर्व विभूतींच्या प्रयत्नांचा अभ्यास करावा लागतो, त्यांच्या कार्याचा अभ्यास करावा लागतो, कारण प्रशासकीय अधिकारी ही व्यक्तीसुद्धा एक समाजसुधारकच असते आणि तिच्या अंगी सामाजिक बांधिलकी, आपुलकी आणि समाजासंदर्भामध्ये कार्य करण्याची तत्परता निर्माण व्हावी म्हणून या सर्व विभूतींच्या कार्याचा अभ्यास आपल्याला या परीक्षांच्या माध्यमातून करावा लागतो आणि म्हणूनच या सामान्य अध्ययनाच्या अभ्यासामध्ये इतिहासासारख्या विषयामध्ये अशा महान विभूती यांचं कार्य आपल्याला अभ्यासावं लागतं। आपण कालच्या सेशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत होतो, त्याआधी आपण महात्मा फुले यांचं कार्य पाहिलं, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आपण आढावा घेतला आणि त्यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याकडे आपण वळालो होतो। तर आता त्यांचं कार्य जे आहे ते मी थोडक्यात सांगून आपलं जे कालचं सेशन अर्धं राहिलं होतं ते मी पुढे कंटिन्यू करणार आहे। तर एक धावता आढावा आपण घेऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिगत परिचय आपण पाहिलं होतं। या व्यक्तिगत परिचयामध्ये आंबेडकरांचं नाव भीमराव रामजी आंबेडकर हे पूर्ण नाव आहे, आईचं नाव भीमाबाई, मूळगाव रत्नागिरी मंडणगडजवळील आंबावडे, मूळ आडनाव सपकाळ होतं, गावावरून ते आंबावडेकर असं नाव लिहायचे आणि साताऱ्यातील आंबेकर या त्यांच्या शिक्षकांनी शाळेच्या दप्तरी त्यांचं आंबेडकर असं नाव नोंदविलं। जन्म ठिकाण
मध्य प्रदेशातील महू हे आहे. जन्मतारीख 14 एप्रिल 1891. त्यांचे वडील रामजी हे लष्करात सुभेदार ह्या पदावर असल्याने त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. त्यांचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण सातारा या ठिकाणी झालेलं आहे आणि माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना वडिलांनी मुंबईत आणलं. 1907 एल्फिस्टन मुंबई येथून मॅट्रिक उत्तीर्ण झाले आणि केळुस्कर गुरुजींच्या मध्यस्थीनं महाविद्यालयीन शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड यांच्याकडून दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती त्यांना मिळायची. 1912 BA उत्तीर्ण झाले आणि जानेवारी 1913 बडोदा संस्थानात जाऊन 10 वर्ष नोकरीचा करार केला. तेथील लष्करी खात्यात ते नोकरी करायचे. जुलै 1913 गायकवाड महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस रवाना केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषयांचं अध्ययन केलेले आहे आणि 1915 प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठाची MA पदवी मिळवली आहे आणि 1916 PhD ही पदवी मिळवली आहे. त्यानंतर कायद्याच्या अभ्यासासाठी व अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी ते लंडन येथे रवाना झाले, परंतु शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने 1917 ते भारतात परतले. बडोदा संस्थानात त्यांनी मिलिटरी सचिवपदी, लक्षात ठेवायचे, पदी नोकरी केले, परंतु तेथील कटु अनुभवामुळे नोकरीचा त्यांना त्याग करावा लागला आणि 1918 सुमारास सिडनी कॉलेज ऑफ कॉमर्सच्या या कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झालेले आहेत. शाहू महाराजांच्या मदतीने सप्टेंबर 1920 आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते लंडन येथे रवाना झाले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्सेस या संस्थेत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्या ठिकाणी अर्थशास्त्रातील MSc व DSc या सर्वोच्च पदव्या संपादन केल्यात आणि दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहून त्यांनी DSc ही पदवी मिळवली. याच वास्तव्यात लंडनहून ते बॉन विद्यापीठ जर्मनी येथे जाऊन बार ॲट लॉची कायद्याची पदवी त्यांनी मिळवले आणि 1923 ते मायदेशी परतले आणि 1924 मुंबई हायकोर्टात त्यांनी वकिली केलेली आहे. 1935 सरकारी लॉ कॉलेजचे ते प्राचार्य झाले. मधल्या काळात परंपरेनुसार 14 त्यांचं रमाबाईंशी विवाह झालेला आहे. तसेच रमाबाईंचं 1935 निधन झाल्यानंतर 15 एप्रिल 1948 डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी त्यांनी विवाह केलेला आहे. सामाजिक कार्य पाहता अस्पृश्यांचं संघटन व संघर्षासाठी आणि जागृतीसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. तळागाळातील समाजाबद्दल प्रेम फार महत्त्वाचं विधान आहे. तळागाळातील समाजाबद्दल प्रेम ही आंबेडकरांच्या चिंतनाची प्रेरणा होती. लक्षात ठेवायचं आहे, तळागाळातील समाजाबद्दल प्रेम ही आंबेडकरांच्या चिंतनाची प्रेरणा होती. महात्मा फुले यांना ते गुरु मानत. स्वतः अस्पृश्य जातीमध्ये जन्मल्यामुळे अस्पृश्यता प्रथेचे चटके अनुभवले होते. अलौकिक बुद्धिमत्ता व विद्याव्यासंगी हे डॉक्टर आंबेडकरांच्या संवेदनशील मनाला झालेलं अपमान त्यांना विसरता आले नाही आणि अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे हा विचार त्यांना मान्य होता. हे दोन विधानं महत्त्वाची आहेत, तळागाळातील समाजाबद्दल प्रेम आणि अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक हा विचार त्यांना मान्य होता. शाहू महाराजांनी 1920 माणगाव येथील अस्पृश्यता परिषदेत अस्पृश्यांचे नेतृत्व डॉक्टर आंबेडकरांकडे सोपविलेलं आहे व त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला आणि 1920
शाहूंच्या अध्यक्षतेखाली नागपूर परिषदेचे आयोजन केले होते व शाहूंच्या मदतीनेच त्यांनी मूकनायक हे नियतकालिक सुरू करून अस्पृश्यांमध्ये जागृतीचा प्रयत्न केलेला आहे. तर काल आपण इथपर्यंत आलो होतो, हा आपण धावता आढावा पाहिलेला आहे. आता यापुढचं आपण पाहणार आहोत महाडचा सत्याग्रह. हा सत्याग्रह आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा मानला गेलेला आहे आणि या सत्याग्रहानं त्यांनी क्रांतीचा प्रारंभ केलेला आहे. त्यामुळे महाड सत्याग्रहाने डॉक्टर आंबेडकर हे सर्वश्रुत झालेले आहेत आणि दलितांच्या मुक्तींच्या लढ्याचं निशान त्यांनी महाडच्या सत्याग्रहाने रोवलेलं आहे. उच्चवर्णीयांच्या दबावाने कुलाबा जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळ्यावर अस्पृश्य पाणी भरण्यासाठी घाबरत होते आणि मग असं जीवनावश्यक जे पाणी आहे त्यापासून अस्पृश्य समाजाला वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसोबत जाऊन चौदार तळ्यावर पाणी प्राशन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आम्हीसुद्धा माणसं आहोत आणि आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवलेलं आहे. आणि पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे आणि पृथ्वीच्या भूतलावर राहणाऱ्या प्रत्येक सजीवाचा तो हक्क आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी चौदार तळे सत्याग्रहासाठी गेले असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांना तिथल्या दत्तद्रष्ट लोकांनी लाठ्याकाठ्यांनी सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु न घाबरता निर्भीडपणे त्यांनी त्या ठिकाणी पाणी प्राशन केलेलं आहे आणि जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था मोडण्यासाठी केलेल्या त्या सत्याग्रहाने दलितांचे नेते म्हणून ते देशभर प्रसिद्ध झालेले आहेत. तर चौदार तळ्याच्या सत्याग्रहानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशभर त्यांचं नाव गाजायला लागलेलं आहे आणि त्या ठिकाणी आंबेडकरांनी चौदार तळ्याची केस जी आहे ही हायकोर्टामध्ये टाकली होती. त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर चौदार तळ्यासंदर्भातली केस जिंकले आणि डॉक्टर आंबेडकरांनी या प्रसंगी फार मार्मिक उद्गार काढलेले आहेत की भीक मागून किंवा रडून न्याय मिळत नाही त्यासाठी आपल्यातील तेजाचेच साह्य घेतले पाहिजे असे उद्गार या प्रसंगी काढलेले आहेत. हे विधान फार महत्त्वाचे आहे. परीक्षेला विचारलं जातं की भीक मागून आणि रडून न्याय मिळत नाही त्यासाठी आपल्यातील तेजाचेच साह्य घेतले पाहिजे. हे उद्गार कुणी काढलेले आहेत तर आंबेडकरांनी. कोणत्या प्रसंगी काढलेले आहेत तर चौदार तळ्याची केस आंबेडकर हायकोर्टामध्ये जिंकले त्यावेळी काढलेले आहेत. आणि म्हणून आंबेडकरांच्या जीवनाचं ज्या प्रसंगाने सुरुवात झालेली आहे आणि सामाजिक स्तरावरती आंबेडकर हे व्यक्तिमत्व उदयाला आलं तो सत्याग्रह म्हणजे महाडचा सत्याग्रह होय. पुढे 25 डिसेंबर 1927 रोजी महाड याच ठिकाणी चातुर्वर्ण पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्या व शुद्ध जातींचा उपमर्द करणाऱ्या मनुस्मृती या धार्मिक ग्रंथाचे प्रतिकात्मक दहन त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. आणि यावेळी त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. मनुस्मृती सर्वश्रुत आहे. या ठिकाणी चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार केला गेलेला आहे. परंतु या व्यवस्थेमुळे तळागाळातील वर्ग हा पिडला जातो, त्याच्यावर अन्याय अत्याचार होतो आणि म्हणून आंबेडकरांना मनुस्मृती ही मान्य नव्हती. आणि म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. आणि या मनुस्मृतीचं पहिलं फान फाडून जाणारी जी त्यांचे मित्रमंडळी होते
त्याच्यामध्ये सहस्त्रबुद्धे ह्या त्यांच्या मित्राचा उल्लेख करण्यात येईल की त्यांनी पुढाकार घेऊन त्या चातुर्वर्ण व्यवस्थेचं उपमर्द करणाऱ्या त्या मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. आणि फ्रेंच राज्यक्रांतीचा उल्लेख यासाठी केलेला आहे कारण आपण राज्यघटनेचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा भारतीय राज्यघटना ही अनुकरणीय आहे आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन नॉट रिजिड नॉट फ्लेक्झिबल असंही म्हणतात की आपण घटना तयार करत असताना जागतिक स्तरावर ज्या ज्या काही चांगल्या आणि उपयुक्त गोष्टी आहेत आपण त्या स्वीकारलेल्या आहेत. त्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही देण दिलेली आहे आणि माणूस जन्मता हा स्वतंत्र आहे तो समान आहे आणि तो युनिव्हर्सल ब्रदरहूड या भावनेनं तो एकमेकांशी जोडला गेलेला आहे. आणि म्हणून ह्या राज्यक्रांतीचा उल्लेख या ठिकाणी आंबेडकरांनी केलेला आहे. पुढचा जो सत्याग्रह आंबेडकरांचा गाजलेला आहे तो आहे मंदिर प्रवेश सत्याग्रह. आणि तो मंदिर प्रवेश सत्याग्रह नाशिक आणि अस्पृश्यांची धार्मिक आणि सामाजिक बंधनं तोडण्यासाठी व आमच्या प्रवेशाने मंदिर भ्रष्ट हे दाखवून देण्यासाठी 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिर नाशिक येथे आंबेडकरांनी सत्याग्रह केलेला आहे. तसेच 1926 रहिमतपूर सातारा येथील महार परिषदेत गावकीच्या हक्काचे काम सोडण्याचा संदेश त्यांनी दलित बांधवांना दिला आणि 1927 समाज समता संघ स्थापन केलेला आहे. तर मंदिर सत्याग्रह हा फार महत्त्वाचा आहे कारण नाशिक येथील काळाराम मंदिर हे अस्पृश्यांना त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता आणि देव ही ठराविक माणसाची किंवा वर्गाची मक्तेदारी नाही आहे तर देव हा या जगाचा निर्माता आहे तो जगतपिता आहे तो मानवाचा सर्वे सर्वा असा हा पिता. आणि याचं दर्शन घेण्यासाठी जर रोखलं जात असेल तर ते चुकीचं आहे आणि म्हणून आमचा सुद्धा देव आहे आणि आम्हालाही दर्शनाचा अधिकार आहे आणि तो अधिकार कुणीही डावलू शकत नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसमवेत 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिर नाशिक येथे त्यांनी सत्याग्रह केला आणि मंदिराच्या बाहेरच सर्व अनुयायांसमवेत दारावर ठाण मांडून बसले आणि त्यामुळे मंदिर कमिटीनं त्यांचा तो जमाव हटवण्यासाठी पोलिसांनाही प्राचारण केलं होतं. आणि त्या ठिकाणी पोलीस आल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी आपली बाजूही स्पष्ट केली त्यांना की देव आमचाही आहे त्यामुळे आम्हाला दर्शन घेण्याचा आमचा तो अधिकार आहे. आणि त्यांनी बाजू स्पष्ट केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आंबेडकरांचं म्हणणं या मंदिर कमिटीपर्यंत पोचवलं आणि त्यांना तो अधिकार द्यावा असं सांगितलं. परंतु त्यांनी त्यावर उत्तर दिलं की यांच्या प्रवेशानं आमचं मंदिर भ्रष्ट होतं आम्हाला ते संपूर्णपणे धुवून काढावं लागतं आणि संपूर्णपणे त्याचा त्रास आम्हाला होतो आणि म्हणून आम्ही त्यांना प्रवेश नाकारलेला आहे. मग त्यावर ते म्हणाले हे काही योग्य उत्तर नाही आहे देव त्यांचाही आहे त्यांनाही दर्शन घ्यायला पाहिजे. आणि मग आंबेडकरांची बाजू त्यांनी योग्य पद्धतीने मांडल्यामुळे मंदिर कमिटीचा त्या ठिकाणी नाइलाज झाला आणि नाइलाज झाल्यानंतर त्यांनी दर्शन देण्याचं ठरवलं. पण अट अशी घातली की आम्ही काळारामाचं जर त्यांना दर्शन घ्यायचं आहे तर आम्ही रथातून काळारामाची मूर्ती मंदिराबाहेर आणू मग त्यांनी मंदिराच्या बाहेर दर्शन घ्यावं हे जर त्यांना मान्य असेल तर आम्ही तयार आहोत. आणि हे म्हणणं आंबेडकरांपर्यंत पोहोचवण्यात आलं आणि त्यावर आंबेडकर म्हणाले आम्हाला देवाचं दर्शन गाभाऱ्यात झालं काय किंवा गाभाऱ्याच्या बाहेर झालं काय आम्हाला देवाचं दर्शन होणं आवश्यक आहे.
कारण देव जर गाभाऱ्यात नसेल तर त्या गाभाऱ्याला काही अर्थ नाही. आणि आंबेडकर तयार झाल्यामुळे मंदिर कमिटीची पंचायत निर्माण झाली, परंतु ते कुठल्याही प्रकारे सारवासारव करू शकले नाही आणि त्यांना त्या ठिकाणी रथातून काळारामांची मूर्ती बाहेर घेऊन यावी लागली. परंतु ते सवर्ण रथ खेचत आले, त्या रथासोबत त्यांनी लाठ्याकाठाही आणल्या होत्या आणि त्या ठिकाणी ज्यावेळी आंबेडकरांनी सर्व अस्पृश्य बांधवांना सांगितलं की आपल्याला काळारामाचं दर्शन होणार आहे, आपल्याला रथ ओढायचं आहे, तेव्हा सगळ्यांनी तयार रहा. आणि म्हणून रथ ओढण्यासाठी जी काही दष्टपुष्ट 20-25 माणसं तयार झाली. रथ बाहेर आणल्यानंतर त्यांनी रथाची दोरी ओढण्यासाठी धावपळ सुरू केली आणि त्यामध्येच या सवर्णांनी ज्या काही लाठ्याकाठ्या आणल्या होत्या त्यांनी त्या सर्व अस्पृश्य बांधवांना मारायला सुरुवात केली. आणि तिथे एकच गोंधळ माजला आणि त्या ठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी या पोलिसांनी सुद्धा लाठीचार्ज केला आणि त्या ठिकाणी तिथे त्या सर्व जमावाला धोपटून काढलं. आंबेडकरांनाही धक्काबुक्की झाली आणि बरीच लोकं रक्तबंबाळ झाली आणि त्यावेळेस आंबेडकरांनी उद्गार काढले की आम्ही मरणसन्न अवस्थेमध्ये असताना तो देव जर का आमच्या जीवाच्या रक्षणासाठी येत नसेल तर तो देव काय कामाचा. आणि म्हणूनच हिंदू देवाधिकांबद्दल आंबेडकरांच्या भावना ज्या आहेत या पुढील काळामध्ये त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं दिसून येतं की पुढे समानता, भूतदया, आपुलकी, प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा बौद्ध धर्म हा डॉक्टर आंबेडकरांनी स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो आहे. तसंच काळाराम मंदिर सत्याग्रह झाल्यानंतर त्याच्या आधी 1926 रहिमतपूर सातारा येथील महार परिषदेमध्ये त्यांनी गावकीच्या हक्काचे काम सोडण्याचा संदेश दिला होता. आता गावकीचे हक्क असं म्हणतात की जी लोकं घाणघूण किंवा काही जनावर वगैरे रस्त्यात मेलं असेल ते सगळी घाण दूर करण्यासाठी जी लोकं असतात ती ठराविक कामं करणारी ही लोकं, या लोकांना त्यांनी सांगितलं की आपण ही त्यांची कामं करायची नाही, त्यांना त्यांची कामं करू द्या. त्यानंतर 1927 आंबेडकरांनी समता समाज संघ स्थापन केलेला आहे आणि त्यानंतर आंबेडकरांचं आपण शैक्षणिक कार्य पाहूया. आता शैक्षणिक कार्याचा आढावा घेण्यापूर्वी पुन्हा एकदा मी महत्त्वाच्या ठळक मुद्द्यांचा एक धावता आढावा घेतो आणि तो म्हणजे अस्पृश्यांसाठी संघटन आणि संघर्षासाठी आंबेडकरांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल जे उद्गार आहेत ते म्हणजे तळागाळातील समाजाबद्दल प्रेम ही आंबेडकरांच्या चिंतनाची प्रेरणा आहे. तसेच फुले यांना ते गुरु मानायचे आणि अलौकिक बुद्धिमत्ता आणि विद्याव्यासंगी असं व्यक्तिमत्व आंबेडकरांचं होतं आणि अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे हा विचार आंबेडकरांना मान्य होता. आणि 1920 माणगाव येथील अस्पृश्यता परिषदेत अस्पृश्यांचं नेतृत्व आंबेडकरांकडे सोपवण्यात आले आणि 1920 शाहूंच्या अध्यक्षतेखाली नागपूर परिषदेचं आयोजन केलं होतं व शाहूंच्याच मदतीनेच त्यांनी मूकनायक हे नियतकालिक सुरू केलेलं आहे. महाडचा सत्याग्रह, या सत्याग्रहाने आंबेडकरांनी क्रांतीचा प्रारंभ केलेला आहे आणि दलितांच्या मुक्तीचं निशाण रोवलेलं आहे. कुलाबा जिल्ह्यातील महाड या ठिकाणी चवदार तळ्यावरती त्यांनी आपल्या बांधवांसोबत जाऊन पाणी प्राशन केलेलं आहे आणि चवदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी घडून आला. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी चवदार तळ्याची केस हायकोर्टात टाकली होती, ती केस ते जिंकले आणि जिंकल्यानंतर भीक मागून व रडून न्याय मिळत नाही त्यासाठी आपल्यातील तेजाचं साह्य घेतले पाहिजे असे उद्गार काढलेले आहेत. पुढे 25 डिसेंबर 1927 रोजी महाड याच ठिकाणी त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृती या धार्मिक ग्रंथाचं प्रतिकात्मक दहन केलेलं आहे व त्यावेळेस त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीचा उल्लेख केलेला आहे. 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक येथे घडून आलेला आहे. पुढे हा काळाराम मंदिर सत्याग्रह
जो घडून आला, या मंदिर प्रवेशाच्या वेळेस ज्या काही घटना घडल्या त्यांना डॉक्टर आंबेडकर मनस्वी दुःखी झाले होते. तसंच 1926 रहिमतपूर सातारा येथील महार परिषदेत गावकीच्या हक्काचे काम सोडण्याचा संदेश त्यांनी दलित बांधवांना दिलेला आहे आणि 1927 समाज संघता संघ स्थापन केला आहे. आता आपण शैक्षणिक कार्याकडे वळूया. उच्च विद्याविभूषित डॉक्टर आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा फार मोलाचा कानमंत्र आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा फार मोलाचा कानमंत्र आहे, कारण डॉक्टर आंबेडकरांना ज्या काळामध्ये ते जन्माला आले त्या ठिकाणी अस्पृश्यांची जी दयनीय अवस्था होती, तिथे जगण्याची भ्रांती होती, तिथे शिक्षण तर दूरची गोष्ट, अशा बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी अलौकिक बुद्धिमत्ता, ज्याला आपण म्हणतो की जीनियस इज 1% इन्स्पिरेशन अँड 99% परस्पिरेशन, म्हणजे 1% स्फूर्ती आणि 99% याचा मेळ म्हणजे अलौकिक बुद्धिमत्ता. अशा प्रकारे आंबेडकरांनी 1% स्फूर्तीच्या आधारे 99% परिश्रम करून त्यांनी यश हे खेचून आणलेलं आहे. आणि असा स्वभाव असल्यामुळे त्यांनी उच्च विद्याविभूषित स्वतःला करून घेतलेलं आहे. आणि म्हणून शिक्षणासंदर्भात डॉक्टर आंबेडकरांनी जनतेला, अस्पृश्य बांधवांना कानमंत्र दिला आहे, तो म्हणजे संघटित व्हा व संघर्ष करा. वाचाल तर वाचाल. शिक्षण हे तृतीय नेत्र आहे. पुढेही प्रश्न येतात, कारण आंबेडकरांचे उद्गार, त्यांचे संदेश हे सुद्धा त्यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे तो लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्र हो, गुड मॉर्निंग ज्योती मॅडम. विद्यार्थी मित्र हो, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं अन अकॅडमी चॅनल हे लेक्चर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. विजयश्री 2020 या 50 अभ्यास मालिकेचा तुम्ही उपयोग करून घ्या आणि हा फायदा तुमच्या इतरही मित्रांना होण्यासाठी त्यांना तुम्ही लिंक शेअर करा आणि विजयश्रीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यांनाही तुम्ही कार्यरत करा. तर मंडळी, शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचे शिक्षणासंदर्भात आपण विचार पाहिले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. वाचाल तर वाचाल. शिक्षण हे तृतीय नेत्र आहे. मनुष्याला डोळस बनवतं, विचार उत्पन्न करतं. तसं पुढे 20 जुलै 1924 दलितांच्या शिक्षणासाठी बहिष्कृत हितकारणी सभेची त्यांनी स्थापना केलेली आहे. 1928 भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण मंडळ, भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण मंडळ ही संस्था स्थापन केले. सायमन कमिशन पुढे साक्ष देताना त्यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणातील नगण्य प्रगती दाखवून दिली आहे. स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यातही त्यांनी सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण, मोफत प्राथमिक शिक्षण याचा पुरस्कार केलेला आहे व औद्योगिक शिक्षण यावर भर दिलेला आहे. माणूस शिक्षणाबरोबर नीतिवान असावा असं त्यांचं मत होतं. फार महत्त्वाचं वाक्य आहे, माणूस हा शिक्षणासोबत नीतिवान असावा, हे फार महत्त्वाचं त्यांचं विधान आहे. कारण शिक्षणाने माणसामध्ये जे सारासार विचार प्रक्रिया तयार होते त्याचा वापर करून त्यानं आपली सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून वागलं पाहिजे, तर समाजामध्ये येणाऱ्या समस्यांना ते नक्कीच सामोरं जाऊन योग्य तो तोडगा काढू शकतात आणि समाजाचंही त्यात हित असतं असं म्हटलं गेलेलं आहे. तर मंडळी लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1928 बहिष्कृत समाज शिक्षण मंडळ ही संस्था स्थापन केलेली आहे आणि सायमन कमिशन पुढे साक्ष देताना त्यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणातील नगण्य प्रगती दाखवून दिलेली आहे. आणि इतिहासामध्ये
आपणास प्रश्न आलेला आहे की सायमन कमिशन जे भारतामध्ये आलं होतं त्या सायमन कमिशनवरती संपूर्ण भारतातून बहिष्कार टाकण्यात आला होता. गो बॅक सायमन, सायमन वापिस जाओ अशा प्रकारे घोषणा देण्यात आल्या होत्या. आणि तो बहिष्कार असताना त्या सायमन कमिशनला डॉक्टर आंबेडकर भेटायला गेले होते आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांवर त्यावेळी टीका करण्यात आलेली आहे. आणि ती टीका करताना त्या टीकेला आंबेडकरांनी सडेतोडपणे उत्तर दिलेलं आहे की सायमन कमिशनने अस्पृश्य समाजासाठी त्यांच्या प्रगतीसाठी काही तरतूद केली आहे का हे जर मी बघायला गेलो तर यात चुकलं कुठे. कारण त्यांचा मी नेता या नात्यानं त्यांच्या भवितव्याचा, त्यांच्या हिताचा, त्यांच्या हक्काचा विचार करणं हे माझं परम कर्तव्य आहे. आणि जर का त्यांच्यासाठी हे कार्य करत असताना तुम्ही जर माझ्यावर टीका करणार असाल तर मला त्याचं काहीही घेणं देणं नाही आहे. ती मी टीका मान्य करणार नाही. आणि मी माझ्या बांधवांचं हित हे बघतच राहणार. अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना सडेतोडपणे उत्तर दिलेलं आहे. आणि म्हणून हा प्रश्न लक्षात ठेवावा की संपूर्ण भारतातून सायमन कमिशनवर बहिष्कार टाकलं असताना सायमन कमिशनला भेटायला गेलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. तर पुढे तुम्हाला माहीत असेल की स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ज्यावेळी करण्यात आलेली आहे तेव्हा त्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यातही त्यांनी सक्तीचे आणि मोफत शिक्षण आणि औद्योगिक शिक्षण यावर भर त्यांनी दिलेला आहे. आणि शिक्षणाबरोबरच माणूस नीतिवान असावा असं त्यांचं म्हणणं आहे की तो कॅरेक्टरिस्टिक असला पाहिजे, त्याच्याकडे नीतिमत्ता असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. 1945 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची 1945 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झालेली आहे. त्यांच्यामार्फत मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि मुंबईत सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स याची स्थापना केलेली आहे व सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉची स्थापना आंबेडकरांनी केलेली आहे. तर या फार महत्त्वाच्या संस्था आहेत. तर 1945 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे आणि त्याच्यामार्फत मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय, औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय आणि मुंबईत सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स आणि सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉची स्थापना आंबेडकरांनी केलेली आहे. पुढे राजकीय कार्याकडे आपण वळूया. या राजकीय कार्याचा आढावा घेताना आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी दिसून येईल की आंबेडकरांचं राजकीय कार्यही महत्त्वाचं आहे. त्या कार्यामध्येही त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. आणि त्यामागे जी पार्श्वभूमी होती ते म्हणजे तळागाळातील समाजांना राजकीय अधिकार मिळवून देण्याची. तर मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे आंबेडकर सदस्य म्हणून 1926 आणि 36 या काळात कार्य करत असताना त्यांनी दारूबंदी, अस्पृश्यांचे कल्याण, प्राथमिक शिक्षण यावर त्यांनी भर दिलेला आहे. तर लक्षात ठेवायचं मित्र हो की मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून कार्य करताना त्यांनी दारूबंदी, अस्पृश्यांचे कल्याण, प्राथमिक शिक्षण यावर त्यांनी भर दिलेला आहे. यामागेही त्यांची विचारधारा आहे की दारू या व्यसनानं त्यांनी अनेक संसार उद्ध्वस्त झालेली पाहिली होती. दारूच्या व्यसनानं मरताना लोकांनाही पाहिलं होतं आणि म्हणून दारूमुळे संसार उद्ध्वस्त होतात तेव्हा दारूने संसार उद्ध्वस्त होतात म्हणून दारूला स्पर्श नका करू असंही त्यांनी समाजातील लोकांना सांगितलेलं आहे. अस्पृश्यांचे कल्याण आणि प्राथमिक शिक्षण यावरही त्यांनी भर दिलेला आहे. आणि म्हणून प्राथमिक शिक्षण जर का तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलं
तर त्यांना अक्षरज्ञान होईल, ते सज्ञान होतील, त्यांची सारासार विचारसरणी जागृत होईल आणि त्यांना समाजामध्ये मार्गक्रमण करताना दिशादर्शक ठरेल हा त्यामागचा दृष्टिकोन होता। आणि तळागाळातील वर्ग सुधारला तर नक्कीच समाजाचंही त्या ठिकाणी भलं होणार हे आंबेडकरांना माहीत होतं आणि म्हणून या विचारांवरती आंबेडकरांनी भर दिलेला आहे। पुढे 1937 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केले आणि 1942 अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन ची स्थापना करण्यात आलेली आहे। तर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून मजूर वर्गाच्या हक्कासाठी, हितासाठी आणि त्यांच्या समस्यांसाठी ते सदैव कार्यरत राहिलेले आहे। आणि अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनचीही स्थापना केलेली आहे 1942-43 या काळात। गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीत मजूर मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे। तर लक्षात ठेवायचं आहे की गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीत आंबेडकर कोणत्या पदावर होते, तर मजूर मंत्री या पदावर होते, मजूर मंत्री। आणि म्हणून त्यांनी सक्षमपणे मजुरांच्या हक्काचा, हिताचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे। 1930-32 या काळात लंडन येथील गोलमेज परिषदांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर हजर राहिलेले आहेत। प्रश्न विचारला जातो की लंडनमध्ये 1930 ज्या गोलमेज परिषदा भरवण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते। आणि स्वतंत्र मतदारसंघाची डॉक्टर आंबेडकर यांनी केलेली मागणी मान्य झाल्यावर येरवडा तुरुंगात त्या ठिकाणी गांधीजी उपोषणाला बसलेले आहेत। त्यामुळे गांधीजींचं उपोषण आणि जातीय निवाडा ह्या ज्या दोन गोष्टी आहेत आजपर्यंत बऱ्याच परीक्षांना यावर प्रश्न विचारलेले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रॅम्से मॅकडॉनॉल्ड याचा जातीय निवाडा जो आहे तो पारित जेव्हा झाला त्यावेळेस हा जो जातीय निवाडा आहे हा जातीय निवाडा म्हणजे हिंदू समाजामध्येच फूट पाडण्याचा ब्रिटिशांचा कूट डाव आहे असं गांधीजींना वाटलं होतं। आणि त्या ठिकाणी हा निवाडा आंबेडकरांनी स्वीकारू नये असं राष्ट्रीय काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांची इच्छा होती आणि तशी त्यांनी आंबेडकरांकडे विनंतीही केली होती, परंतु आंबेडकरांनी आपल्या जातबांधवांच्या हिताचा, हक्काचा विचार करूनच हा निवाडा स्वीकारला होता। आणि त्या ठिकाणी आंबेडकरांना समजवण्यास राष्ट्रीय नेते हे अयशस्वी ठरले होते आणि मग अशा वेळेस गांधीजींनी आंबेडकरांचं मन वळवण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आणि गांधीजींशी 24 सप्टेंबर 1932 रोजी सुप्रसिद्ध पुणे करार झालेला आहे आणि आपली मागणी मागे घेऊन आंबेडकरांनी गांधीजींचं प्राण वाचवलेलं आहे। 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झालेला आहे आणि या करारावर सह्या मात्र 25 सप्टेंबर 1932 रोजी झालेले आहेत। तर परीक्षेला प्रश्न जसा विचारला जाईल तसं उत्तर आहे की करार झाला 24 सप्टेंबर 1932 आणि सह्या ज्या झालेल्या आहेत त्या 25 सप्टेंबर 1932 रोजी झालेल्या आहेत। आणि हा जो करार आहे हा करार पुणे करार, गांधी आंबेडकर करार, येरवडा करार आणि ऐक्य करार या नावानंसुद्धा ओळखला जातो। आणि हा करार झाल्यानंतर गांधीजींचे आंबेडकरांच्याच प्रयत्नाने प्राण वाचलेले आहेत हे त्यातून सिद्ध झालेलं आहे। आणि गांधीजींच्या विचारांचं आंबेडकरांनी त्या ठिकाणी मान ठेवलेलं आपल्याला दिसून येतो। आणि गांधीजींनीसुद्धा आंबेडकरांचं जे काही म्हणणं होतं ते ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांनाही काही राजकीय अधिकार देण्यास मान्यता दिलेली आहे। आणि हा जो करार झाला त्या करारावरती सह्या
अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर आंबेडकरांच्या होत्या आणि राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून मदन मोहन मालवीय यांनी सही केलेली आहे. पुढे डॉक्टर आंबेडकरांनी घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावताना घटनेचा आराखडा तयार केलेला आहे म्हणून डॉक्टर आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकारसुद्धा म्हणतात. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम बजावताना जो घटनेचा आराखडा तयार केलेला आहे त्यासाठी त्यांनी कितीतरी राज्यघटनांचा अभ्यास केलेला आहे. त्यांचा अभ्यासाचा व्यासंग किती दांडगा असेल हे आपणाला दिसून येतं. आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून नेहरू मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं होतं. परंतु हिंदू कोड बिल जे आलं होतं, या हिंदू कोड बिल हे खळबळजनक ठरलं आणि समाजातील घटकांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुढे हिंदू कोड बिलाला झालेल्या विरोधामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि 1952 राज्यसभेचे त्यांना सदस्यत्व मिळालेलं आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या घटना आहेत. पुढे धार्मिक विचार आंबेडकरांचे पाहायचं झालं तर डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांना धार्मिक हक्क मिळावेत म्हणून सत्याग्रह केलेत. मुखेड नांदेड येथे, लक्षात ठेवायचे, मुखेड नांदेड या ठिकाणी हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांच्या पारायणासाठी सत्याग्रह केलेला आहे. पुढे उच्चवर्णीयांच्या मानसिकतेत बदल झाला नाही आणि 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवले नाशिक येथील परिषदेत हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केले. सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर ज्या धर्मात जातीयता नाही व जो भारतीय भूमीतच रुजला आहे अशा विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 आपल्या सुमारे 5 लाख अनुयायांसमवेत स्वीकार केलेला आहे आणि हे जगातलं मोठं धम्म परिवर्तन मानलं गेलेलं आहे. त्या ठिकाणी चंद्रमणी महास्थिर या धर्मगुरूंनी त्यांना दीक्षा दिलेली आहे. याआधी 1951 त्यांनी भारतीय बौद्ध जनसंघाची स्थापना केली होती. तसेच कोलंबो, रंगून, काठमांडू या ठिकाणी झालेल्या बौद्ध धर्म परिषदेत ते हजर राहिले होते. त्यांचं लेखन कार्य वृत्तपत्र 31 जानेवारी 1920 रोजी मुकनायक हे पाक्षिक शाहू महाराजांच्या मदतीने सुरू करण्यात आलेले आहे. मुकनायक पाक्षिक हे शाहू महाराजांच्या मदतीने सुरू करण्यात आलेले आहे. यावर संत तुकारामाची वचन होती. पांडुरंग भटकर हे पहिले संपादक होते आणि 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सयाजीरावांच्या मदतीने सुरू केले होते. यावर संत ज्ञानेश्वरांची वचनं होती. 1928 समता पत्रक तसेच 1930 प्रबुद्ध भारत हे जनता पत्रक ही पत्रके प्रसिद्ध झालेली आहेत. प्रबुद्ध भारत आणि जनता ही पत्रके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की मूकनायक हे पाक्षिक शाहूंच्या मदतीने सुरू करण्यात आलेलं आहे व त्यावरती संत तुकारामाची वचनं होती. पांडुरंग भटकर हे त्याचे पहिले संपादक होते आणि बहिष्कृत भारत हे पाक्षिक सयाजीरावांच्या मदतीने सुरू झाली होती. त्यावर संत ज्ञानेश्वरांची वचनं होती आणि 1928 समता हे पत्रक व 1930 प्रबुद्ध भारत व जनता ही पत्रकं प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. तसेच ग्रंथ ब्रिटिश शासनाला व नवशिक्षित भारतीयांना दलितांच्या समस्या समजाव्या म्हणून त्यांनी ग्रंथलेखन इंग्रजीतूनही केलेले आहे. 25,000 ग्रंथ असणारे राजगृह हे ग्रंथालय आहे व भारतभूषण प्रिंटिंग प्रेस त्यांनी सुरू केलेली आहे. 1924 कास्ट इन इंडिया, 1940 थॉट्स ऑन पाकिस्तान, 1943 रानडे गांधी अँड जिना, 1945
what Congress and Gandhi have done to the untouchable. 1946 मध्ये who were the Shudras, 1948 मध्ये the untouchables, 1957 मध्ये riddles in Hinduism आणि बुद्ध इन हिज धम्म. त्यामुळे रिडल्स इन हिंदुइझम आणि बुद्ध इन हिज धम्म हे दोन्ही ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले आहेत. यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणती ग्रंथ आंबेडकरांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले आहेत, तर रिडल्स इन हिंदुइझम आणि बुद्ध इन हिज धम्म. डॉक्टर आंबेडकरांना सयाजीराव यांनी दलितांचा मुक्तिदाता म्हटलेला आहे. सयाजीरावांनी काय म्हटलेलं आहे, दलितांचा मुक्तिदाता असं म्हटलेलं आहे. आणि आधुनिक म्हणूनसुद्धा त्यांना म्हटलं जातं, डॉक्टर आंबेडकरांना दलितांचा मुक्तिदाता आणि आधुनिक म्हणू असंही म्हटलं जातं. अशा या महामानवाचे दिल्ली येथे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार दिला गेलेला आहे आणि 1991 हे न्यायवर्ष म्हणून साजरे केले गेलेले आहे. तर आता प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर यांच्याकडे जाण्यापूर्वी काही आंबेडकरांच्या कार्याच्या महत्त्वाच्या ठळक गोष्टींचा आपण आता एक धावता आढावा घेणार आहोत. परत धावता आढावा आपण घेऊया. डॉक्टर आंबेडकरांचं पूर्ण नाव होतं भीमराव रावजी आंबेडकर, आईचं नाव होतं भीमाबाई, मूळ गाव रत्नागिरी मंडणगडाजवळ अंबावडे, मूळ आडनाव सपकाळ होतं आणि गावावरून आंबेडकर असे ते नाव लिहायचे. आणि साताऱ्यातील आंबेकर या त्यांच्या शिक्षकांनी शाळेच्या दप्तरी आंबेडकर असं नाव नोंदवलं होतं. मध्य प्रदेश महू या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झालेला आहे. त्यांचे वडील रामजी हे लष्करात सुभेदार होते. बालपण व प्राथमिक शिक्षण सातारा येथे झालेले आहे आणि माध्यमिक शिक्षणासाठी रामजींनी त्यांना मुंबईत आणलेलं आहे. एल्फिस्टन हायस्कूल मुंबई येथे त्यांनी मॅट्रिक उत्तीर्ण केले. केळुस्कर गुरुजींच्या मध्यस्थीने महाविद्यालयीन शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड यांच्याकडनं दरमहा 25 रुपये त्यांना शिष्यवृत्ती मिळायची. 1912 ते BA उत्तीर्ण झालेत. जानेवारी 1913 बडोदा संस्थानात जाऊन 10 वर्ष नोकरीचा करार केला आहे. तेथील लष्करी खात्यात त्यांना नोकरी मिळाली होती. 1913 गायकवाडांच्या मदतीने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झालेत. कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयाचं अध्ययन केलं. 1915 प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठाची त्यांनी MA पदवी मिळवली आणि 1916 PhD ही पदवी मिळवली आणि कायदा अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी लंडनला गेले होते. परंतु शिष्यवृत्ती संपल्यामुळे त्यांना भारतात परत यावं लागलं आणि बडोदा संस्थानामध्ये मिलिटरी सचिवपदी यांनी या पदावर त्यांनी काम केलं. तेथील कटू अनुभवामुळे आंबेडकर हे मुंबईला आलेले आहेत आणि सिडनी कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजमध्ये त्यांनी अर्थशास्त्राचं प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे शाहू महाराजांनी त्यांना लंडनला उच्च शिक्षणासाठी पाठवले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सेस या संस्थेत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि पुढे त्या ठिकाणी अर्थशास्त्रातील MSc व DSc ह्या सर्वोच्च पदव्या संपादन केल्या आणि ती प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहून त्यांनी DSc पदवी मिळवले. तर पुढे लंडनमधून बॉन विद्यापीठ जर्मनी येथे जाऊन त्यांनी 12 ही कायद्याची पदवी घेतली आणि 1923 ते मायदेशी परतल्यानंतर मुंबई हायकोर्टात त्यांनी वकिली केलेली आहे. सरकारी लॉ कॉलेजचे ते प्राचार्य होते. त्यांचं परंपरेनुसार 14व्या वर्षी रमाबाईंशी लग्न झालं होतं आणि रमाबाईंच्या निधनानंतर डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे. आणि अस्पृश्यांच्या संघटन आणि संघर्षासाठी त्यांनी जे काही जागृतीचं कार्य केले त्याच्यामध्ये तळागाळातील समाजाबद्दल प्रेम ही डॉक्टर आंबेडकरांच्या चिंतनाची प्रेरणा होती. महात्मा फुल्यांना ते गुरुस्थानी मानायचे. अलौकिक बुद्धिमत्ता आणि विद्या व्यासंगी असं व्यक्तिमत्व आंबेडकरांचं होतं आणि आंबेडकरांच्या मनाला अस्पृश्यते संदर्भामध्ये समाजातल्या ज्या हीन वागणुकीचा जो त्रास झाला म्हणून त्यांनी अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे हा विचार मान्य केलेला आहे. आणि शाहू महाराजांनी माणगाव येथील अस्पृश्यता परिषदेत आंबेडकरांना अस्पृश्यांचा नेता म्हणून घोषित केलेला आहे. शाहू महाराजांच्याच मदतीने मूकनायक हे नियतकालिक त्यांनी सुरू केले आणि आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी चौदार तळे या ठिकाणी सत्याग्रह करून पाणी प्राशन केलेलं आहे.
आणि 14 तळ्याची केस ते हायकोर्टात जिंकले आणि त्यांनी भीक मागून आणि रडून न्याय मिळत नाही त्यासाठी आपल्यातील तेजाचेच सहाय्य घेतले पाहिजेत हे उद्गार काढलेले आहेत. मनुस्मृतीचं दहन 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथेच केलेलं आहे कारण चातुर्वर्ण्य व्यवस्थेला आंबेडकरांचा विरोध होता आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या घटनेला फ्रेंच राज्यक्रांतीची उपमा दिलेली आहे. 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह त्यांनी नाशिक येथे घडून आणलेला आहे. 1926 रहिमतपूर सातारा येथील महार परिषदेत गावकीच्या हक्काचे काम सोडण्याचा संदेश त्यांनी दलित बांधवांना दिला होता आणि 1927 समता समाज संघ स्थापन केले आणि शैक्षणिक कार्यासाठी उच्च विद्याविभूषित डॉक्टर आंबेडकरांनी शिका संघटित वा संघर्ष करा वाचाल तर वाचाल असा संदेश दिला. तर शिक्षण हे तृतीय नेत्र आहे ते माणसाला डोळस बनवतं हे विचार उत्पन्न करतं असे त्यांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. आणि 20 जुलै 1924 रोजी दलितांच्या शिक्षणासाठी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केले आणि 1928 भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण मंडळ ही संस्था स्थापन केले आणि भारतामध्ये आलेल्या सायमन कमिशनला भेटायला जाणारी एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षणावरती आणि औद्योगिक शिक्षणावरती भर दिलेला आहे. माणूस हा शिक्षणाबरोबर नीतिवान असावा असं त्यांचं मत होतं. 1945 पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यामार्फत मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय आणि मुंबईत सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स व सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉची स्थापना केलेली आहे. राजकीय कार्य पाहता मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून काम करत असताना दारूबंदी अस्पृश्यांचं कल्याण प्राथमिक शिक्षण यावर भर दिलेला आहे. 1937 स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना केली आणि 1942 अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केलेली आहे आणि 1942-46 या काळात गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीत ते मजूर मंत्री या पदावर कार्यभार सांभाळत होते आणि 1930-32 या काळात झालेल्या लंडन येथील गोलमेज परिषदांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर आंबेडकर उपस्थित राहिले होते. स्वतंत्र मतदारसंघाची डॉक्टर आंबेडकरांनी केलेली मागणी या ठिकाणी मान्य करण्यात आलेली आहे आणि ही मान्य केल्यामुळे गांधीजींनी पुणे येथील येरवडा तुरुंगामध्ये आमरण उपोषण सुरू केलं आणि आंबेडकरांनी गांधीजींशी करार करून गांधीजींचं प्राण त्यांनी या ठिकाणी वाचवलेलं आहे. त्यामुळे 1932 जो पुणे करार झालेला आहे तो येरवडा करार गांधी आंबेडकर करार ऐक्य करार या नावाने सुद्धा ओळखला जातो. 24 सप्टेंबर 1932 रोजी हा करार झालेला आहे. सह्या या 25 सप्टेंबर 1932 रोजी झालेल्या आहेत त्यावर सह्या डॉक्टर आंबेडकर व काँग्रेसचे प्रतिनिधी मदन मोहन मालवीय यांनी केलेला आहे. शिवाय स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदा मंत्री म्हणून नेहरू मंत्रिमंडळात त्यांनी काम केलेलं आहे. हिंदू कोडबिल आणलेलं त्यांचं खळबळजनक ठरलेलं आहे. पुढे 1952 राज्यसभेचं त्यांना सदस्यत्व मिळालेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांना धार्मिक हक्क मिळावेत म्हणून सत्याग्रह केले. मुखेड नांदेड येथे हिंदूंच्या धार्मिक ग्रंथ पारायणासाठी हा सत्याग्रह केलेला आहे. शिवाय 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवले नाशिक येथील परिषदेत हिंदू म्हणून जन्माला आलो तर हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केलेली आहे आणि विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 स्वीकार केलेला आहे. 5 लाख अनुयायांसमवेत हे जगातलं सगळ्यात मोठं धर्मपरिवर्तन मानलं गेलेलं आहे आणि 24 ऑक्टोबर हा धम्मपरिवर्तन दिनही मांडतात. चंद्रमणी महास्थिर या धर्मगुरूंनी त्यांना दीक्षा दिलेली आहे आणि 1951 जुलैमध्ये भारतीय बौद्ध जनसंघाची स्थापना झालेली आहे. कोलंबो रंगून काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेस ते हजर राहिलेले आहेत. लेखन कार्य मुकनायक हे पाक्षिक शाहूंच्या मदतीने सुरू केलेले आहे. संत तुकारामाची त्याच्यावर वचनं होती. पांडुरंग भटकर हे पहिले संपादक होते. 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सयाजीरावांच्या मदतीने सुरू केले त्यावर संत ज्ञानेश्वरांची वचनं होती आणि 1928 समता हे पत्रक सुरू केले आणि 1930 प्रबुद्ध भारत आणि जनता ही पत्रकं प्रसिद्ध केलेली आहेत. त्यांचं राजगृह हे ग्रंथालय होतं. भारत भूषण प्रिंटिंग प्रेस त्यांनी सुरू केली होती. 1924 कास्ट इन इंडिया, 1940 थॉट्स ऑन पाकिस्तान, 1943 रानडे गांधी अँड जिन्ना, 1945 व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स, 1946 हू वेअर द शुद्रास, 1948 द अनटचेबल्स, 1957 रिडल्स इन हिंदुइझम बुद्ध अँड इज धम्म ही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. रिडल्स इन हिंदुइझम आणि बुद्ध इज धम्म ही दोन्ही ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेली आहेत. डॉक्टर आंबेडकरांना सयाजीरावांनी दलितांचा मुक्तिदाता म्हटलेला आहे, आधुनिक म्हणू म्हटलेलं आहे आणि अशा या महामानवाचं दिल्ली येथे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झालेलं आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि 1991 हे न्याय वर्ष म्हणून साजरे केले गेलेले आहे. तर विद्यार्थी मित्रो, हा आंबेडकरांच्या कार्याचा आपण धावता आढावा घेतलेला आहे.
आणि पुढे आपण प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर यांच्याकडे वळणार आहोत की प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर या व्यक्तीचं भारतीय इतिहासातील समाजसुधारकांच्या नामावलीमध्ये फार महत्त्वाचं अग्रणीय आणि असं वेगळं असं स्थान आहे की ही व्यक्ती बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारक म्हणून त्यांची ओळख आहे. तर असे हे बुद्धिप्रामाण्यवादी गोपाळ गणेश आगरकर यांचं कार्य आणि फार बिकट परिस्थितीतून ते येऊन त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं, त्यांचे राजकीय विचार मांडले आणि सामाजिक विचारांना त्यांनी प्राधान्य देऊन समाजसुधारणा ह्या त्यांनी पायाभूत घडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यांचे विचार हा त्यांच्या खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर त्यांचा व्यक्तिगत परिचय आहे. तर प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये पूर्ण करणार आहोत आणि त्यांच्या संपूर्णपणे कार्याचा आपण आढावा घेणार आहोत. तर हे सेशन संदर्भामध्ये काही शंका असतील तर जरूर विचारा. आता पुन्हा एकदा मी आपणास सांगू इच्छितो की विजयश्री 2020 या 50 दिवसाच्या अभ्यास मालिकेमध्ये तुम्ही सहभागी व्हा, तुमच्या मित्रांनाही सहभागी करून घ्या आणि आमच्या चॅनलला त्यानंतर आमच्या ह्या ज्या काही लेक्चर्सची मालिका सुरू आहे त्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. याशिवाय अनअकॅडमीद्वारे स्पर्धा परीक्षांसंदर्भामध्ये जे विविध कोर्सेस चालू आहेत त्यांचाही तुम्ही लाभ नक्कीच घ्या. तर विद्यार्थी मित्र हो, मी आपली रजा घेतो आणि आता पुढचं लेक्चर जे आहे आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात त्यासाठी आपण 11 वाजता भेटूया आणि समाजसुधारकाचं हे सेशन उद्या पुढे कंटिन्यू आपलं होणार आहे. तर आजच्या दिवसापुरता एवढं पुरे, मी आपली रजा घेतो. धन्यवाद.